विधान के लिए भूमिका जाहिर के लिए पुलिस प्रशासनाच्या विरोधात सुद्धा नेमकं काय कोणते अवैध धंदे इथे शहरात सुरू आहे आणि आपली भूमिका काय? पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की सावंतवाडीचा नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे सावंतवाडीची आस्था जपणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. गेल्यावेळीसुद्धा मी या संदर्भात नगराध्यक्ष असताना आवाज उठवला होता बेकायदेशीर दारू विक्रीबद्दल आणि त्याच्यानंतर कारवाया झाल्या होत्या. मध्यंतरींच्या काळात परत हे धंदे वाढीस लागले आणि आम्हाला त्याची जाणीव झाली. म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य केलं होतं की मी 2 दिवसात या गोष्टींचा पर्दाफाश कर. सावंतवाडी शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि या शहरात मधू दंडवते असतील, बॅरिस्टर नाथ पै, सुरेश प्रभू, निलेश राणे यांच्यासारखी दिग्गज मंडळींनी याचं या विभागाचं नेतृत्व केलेलं आहे. आमदार शिवराम राजे असतील, दयानंद मटकर असतील अशी चांगली मंडळी या विधानसभेचं त्यांनी नेतृत्व केलं. पण आज जर पाहता तर इतके मटका, जुगार, दारू, गांजा या गोष्टी सावंतवाडी सहजपणे मिळत आहे. त्यावेळी सावंतवाडीच्या शहराला कुठेतरी गालबोट लागत आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी फक्त पोलिसांची नसून आम्हा सर्व नागरिकांची पण आहे. काही लोक म्हणतात की मटक्यामुळे काही लोकांचं घरं चालतात, पण हा पण विचार केला पाहिजे की मटक्यामुळे काही लोकांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त होतात. याकडे सुद्धा बारकाईने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि या विभागाची जबाबदारी DYSP शिवंजी यांची आहे, तर त्यांना माझी विनंती राहील एक महिला म्हणून की महिलांच्या डोळ्यात अश्रू येतात का म्हणे याची काळजी सन्माननीय सोहंगे मॅडमनी घ्यायची आहे. अन्यथा या संदर्भात आम्हाला सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कानावर या गोष्टी घालाव्या लागतील. आणि 10,000 या विभागात 10,000 सायांची मोहीम राबवून पोलीस प्रशासनाच्या विरोधात सन्माननीय पालकमंत्र्यांकडे दिली जाईल आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती आम्ही निश्चितपणे पालकमंत्र्यांकडे करू. मी बोललो होते की गॉडफादरची नावं वगैरे मी उघड करणार, पण मी असं सांगतो की पुढच्या सोमवारपर्यंत कारवाई जर झाली नाही तर पुढच्या सोमवारी प्रेस ती माझी वेगळी प्रेस असेल याची सर्वांनी लक्षात घ्यावं, सर्वांनी लक्षात घ्यावं एवढं त्या ठिकाणी मी सांगेन. साहेब, एक हेच असताना एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता आणि काही नगरसेवकांबद्दल विचारलं गेलं होतं, मात्र तुमच्याकडनं खुलासा करताना ते नगरसेवक तुमचेच असल्याचं आमचेच आहे, त्याबद्दल काय? हे बघा, विरोधक जे असतात ते दुपारी निर्माणाचा प्रयत्न करत असतात. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळे सर्व नगरसेवक आमचेच आहेत, आमचेच राहतील यात कोणतीही शंका नाही. कुठे बॅनर लावले काय नाही, प्रत्येकजण आपापले बॅनर लावू शकतो, असं काय नाही आहे की कोणी त्याने वेगळे लावले याने वेगळे लावले. याचा अर्थ असा होत नाही की पक्षात कुठ आहे. पक्षात आम्ही सगळीकडे एकत्रच काम करतो. भविष्यात येणाऱ्या निवडणुकासुद्धा आम्ही सर्वजण एकत्रच लढवणार आहोत. शहरातली भाजप ही एकत्रच आहे, कारण त्याच्यावरनं बरेचसे मतमतांतर आहेत किंवा बातम्या पण येत आहेत. तर भाजप सगळ्या या सर्व खोट्या बातम्या आहेत. आम्ही सर्वजण संध्याकाळची भेटतो, एकत्र जेवतो, एकमेकांना हाक मारतो, एकमेकांना आलिंगन देतो, त्याच्यामुळे असा काय विषय नाही.